आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अथक प्रयत्नाने अखेर मिळाली महत्त्वाकांक्षी बाहुली धरणाची योजनेस मंजुरी। शहापूर तालुका होणार टँकर मुक्त। आता माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरणार खाली। मुंबईपासून हागेच्या अंतरावर असलेला शहापूर तालुका, याच शहापूर तालुक्यामध्ये तानसा, वैतरणा, भातसा या महाकाय धरणांची निर्मिती करताना आमच्या जमिनी गेल्या आणि आमचा बळीराजा भूमिहीन झाला। याहूनी दुर्दैव असे की आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी झुळझुळ वाहणारे पाणी पाहतोय, परंतु ते पाणी शहापूरकर स्वतःसाठी वापरू शकत नाही। मुंबई शहराची तहान आम्ही शहापूरकर भागवतोय, मात्र शहापूरकरांची तहान शासनाचा टँकर भागवतोय, हे आमचे दुर्दैव। एवढेच नाही, अलीकडच्या काळात पाण्यासाठी आमच्या माता भगिनींना आपला बळीही द्यावा लागला, हे आमचे दुर्दैव। मात्र आमच्या पाचवीला पुजलेली पाणी टंचाई जो नाळा आहे तेच कंप्लीट अर्धा तास जावा लागतो। दोन हांडे घेऊन बाई कधी कधी उतरून बसते आणि नंतर म्हणजे दोन हांडे आणता फार कधी कधी आणि बाय आमच्या गावातल्या बाया म्हणजे पाण्यामुळेच एवढ्या थकल्यात। गेली अनेक वर्ष म्हणजे साधारण बोललं तर गिरी म्हणजे जिथून ग्रामपंचायत स्थापना आहे 1965 पासून तरी अजूनपर्यंत ह्या गावामध्ये एकही अशी योजना का बाबा पाण्याचे बाबा पाणी हा गाव टंचाई मुक्त होईल अशी गावाची बाबा ही योजना अजूनही राबली नाही। बरोबर का ज्या या गावात म्हणजे असं अवस्था आहे की ही दरीखोरी या दरीखोऱ्यामध्ये आदिवासी जो भाग आहे का एवढा म्हणजे बिकट अवस्था आहे का बाबा वरून हंडा पडला डायरेक्ट खाली एखादी बाई समजा फ्रॅक्चर झाली हातपाय मोडतो पाय मोडतो आणि अशा अवस्थेमध्ये ह्या बाया सकाळी सुरुवात पाण्या करतात तर संध्याकाळपर्यंत पाणी भरत नाही। त्याच्यामुळं काही कामाची जी कामाची रूट आहे कामाची रोलिंग आहे ती चालत नाही का कारण घरचं काम तसंच आणि इतर मग दबाव इतर म्हणजे घरच्या गरमगाचा दबाव तू काम का करत नाही का व्यवस्थित करत नाही का तिची अडचण आहे महत्त्वाची काय तर पाणी की पाणी टंचाई असा भाग आहे का तो अनेक म्हणजे अनेक म्हणजे आम्ही अनेक धाव घेतो पण यशस्वी होत नाही। आमच्या पाचवीला पोचलेली पाणी टंचाई आता दूर होणार यात शंका नाही। शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापुरातील पाणी टंचाई दूर करण्यासंदर्भात शहापुराच्या इतिहासात प्रथमच अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून इगतपुरी तालुक्यातील भाऊली धरण हे शहापूरकरांची तहान भागवू शकतो हे त्यांनी अचूक हेरलं आणि वर्षभराच्या आमदारकीच्या कार्यकालामध्ये अधिवेशनामध्ये शहापूरकरांची व्यथा आणि कथा सरकारी दरबारी मांडली। धरण उशाला आणि कोरड घशाला ही शापित म्हण आमदार पांडुरंग बरोरा यांनी खऱ्या अर्थाने खोडून काढली। आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाऊली योजनेच्या संदर्भातील विधानसभेत मांडलेले लक्षवेधी मुद्दे चला पाहूयात। अध्यक्ष महोदय, मुंबईला पाणी पुरवठा करणारा शहापूर तालुका आणि अध्यक्ष महोदय स्वतः तालुका शहापूर तालुका ताणलेला राहून मुंबईची ताण भागवतो, परंतु सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात असलेला आदिवासी शहापूर तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आणि म्हणून मागच्या वर्षी पाण्यासाठी दोन बळी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यासाठी मागच्या जिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी मी आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी उपस्थित केला होता। त्यावेळेस सन्माननीय मंत्री माननीय लोणीकर साहेबांनी उत्तर दिलं होतं की त्या
259 गावांसाठी ग्रॅव्हिटीची पाणी योजना आम्ही प्रस्तावित करतोय, तिला आम्ही उन्हाळी अधिवेशनापूर्वी मंजुरी देणार असं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं। तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण तात्काळ या योजनेला मंजुरी देणार का, आणि जो तालुका मुंबईला पाणी पुरवठा करतो त्याची ताण भागवणं शासन तातडीने ती ताण या ठिकाणी भागवेल का। दुसरा प्रश्न की शहापूर तालुका हा मुंबई महापालिका दत्तक घेण्यासाठी शासन त्यांना निर्देश करेल का? महोदय डीपीआर सादर झालेला आहे, परंतु दरवर्षी आमच्या इथे बळी जातात। मुंबईला पाणी पुरवठा करणारा जर एकमेव तालुका असेल तर शासनाचा शासनाने कर्तव्य नाही का? जो तालुका मुंबईची ताण मागवतो त्या तालुक्याची या योजनेला विशेष बाब म्हणून तात्काळ मंजूर द्यावी म्हणून। अध्यक्ष महाराज, ही गोष्ट खरी आहे की आदिवासी समाजाची गेल्या अनेक वर्षापासून या योजनेच्या संदर्भात मागणी आहे। या तालुक्यातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो, परंतु आदिवासींना मात्र पिण्यासाठी पाणी मिळत नाही। गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे, ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण याच अधिवेशनामध्ये या पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे आणि निश्चितपणे आदिवासींचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल। मंत्री महोदय, एक मंत्री महोदय, मंत्री महोदय, जिल्हा परिषदेला आपण निर्देश दिले पाण्याचा साठा करायला, आरक्षण करायला, तर जिल्हा परिषदेने काही केलं का? आणि तुमच्यापर्यंत अहवाल आला का? त्यांचा येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता यायचं नाही, तर तो कधीपर्यंत येणार? अध्यक्ष महाराज, 24/2/2016 रोजी सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन प्रकल्प अहवालाचं सादरीकरण त्यांनी माझ्या दालनामध्ये दिलेलं आहे आणि आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री आणि सरकार गांभीर्याने घेतलेला आहे आणि पाणी प्रश्न सुटेल। शहापुरातील 259 गाव पाडे वस्तींना मिळणार भाऊली धरणाचे पाणी। जयंत पाटील, जयंत पाटील। अध्यक्ष महोदय, आपल्या माननीय मंत्री महोदय सांगतायत की प्रकल्प अहवाल तयार आहे, येणाऱ्या अर्थसंकल्पात या अहवालाची तरतूद, या अहवालासाठी प्रोजेक्टसाठी तरतूद करण्यात येईल हे आश्वासन ते सभागृहाला देत आहेत। 184 कोटी रुपयाची ही योजना असल्यामुळे या 184 कोटीतले किमान 50 कोटी रुपये या पहिल्या बजेटमध्ये तरतूद करून कामाची सुरुवात येणाऱ्या जूनमध्ये करण्याची व्यवस्था माननीय मंत्री महोदय करतील का? अध्यक्ष महाराज, मी अगोदरही सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजाच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मागणी आहे। सविस्तर प्रकल्प अहवाल मुख्य अभियंता आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे आणि मी आपल्याला सांगितलं की पाणी पुरवठा योजनेला मान्यता देऊन तातडीनं पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात येईल। शहापूर तालुक्यातली या भाऊली धरणावरून जी योजना तयार करण्यात येणार आहे, या धरणावर जलसंपदा विभागाने आरक्षणाला मान्यता दिली का? आणि आरक्षणाला जर मान्यता दिली नसेल तर या योजनेची पुढील मान्यता जिल्हा परिषदच्या माध्यमातून करणार किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कडून करणार? जिल्हा परिषद एवढ्या मोठ्या योजनेला मान्यता देईल का, हा महत्वाचा प्रश्न येणार आहे पुढे। अध्यक्ष महाराज, पाणी आरक्षणच्या संदर्भात रेल्वे क्रॉसिंग असेल, पाणी आरक्षण असेल, रस्त्याचं क्रॉसिंग असेल, या सर्व बाबीची पूर्तता करण्याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या सर्व तरतुदी एकत्र करून या बाबींची पूर्तता करण्याच्या संदर्भात माननीय आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, भावली धरण तालुका इगतपुरी हा माझा मतदारसंघ आहे आणि या भावली धरण परिसरातील लोकांचा या योजनेला विरोध आहे, कारण
जर ही योजना करायची असेल तर ते जे गाव आहेत आजूबाजूचे ते पण आदिवासीच आहेत, तर मग त्या आदिवासी पाड्यांचा या योजनेमध्ये आपण समावेश करणार आहात काय? शेवटी आदिवासी समाजाच्या लोकांना पिण्याचं पाणी देण्यासाठी कोणी विरोध केला तरी शेवटी पाणी द्यावा लागेल आणि सरकार गंभीरपणे ही योजना विचार केला जाईल। महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय चांगले उत्तर दिलं। मी पुन्हा ते फक्त रिपीट करायची माझी इच्छा आहे की मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना असो किंवा आदिवासी योजना असो, सभागृहाला त्यांनी असं आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये या योजनेचा अंतर्भाव करून 50 कोटीची तरतूद करून या योजनेचं काम जून महिन्यात सुरू करतील। मला कोणत्या योजनेत घेत आहेत तावडे साहेब? 50 कोटीचं त्याने काम सुरू करायचं म्हणलंय, 50 कोटीचं काम सुरू करायला टेंडर काढायला जेवढी रक्कम प्रोव्हिजन करावी लागेल टेंडर काढण्याच्या योग्यतेची तेवढी तुम्ही तरतूद करून येणाऱ्या जून मध्ये हे काम सुरू करतो असं म्हटलेला आहात। कोणत्या योजनेतून घेता आमचा काही त्याच्याशी कर्तव्य नाही, पण शहापूर तालुक्यातल्या 206 खेड्यांना पाणी देण्यासाठी गरज आहे। जो तालुका मुंबईला पाणी देतो त्याला तुम्हाला पैसे कमी पडले तर मुंबई महानगरपालिकेला जर आपण सांगितलं तर थोडे पैसे त्यांच्याकडून घ्या, आम्हाला कुठून पैसे आणता याच्याशी मतलब नाही। पण येणाऱ्या जून मध्ये शहापूर तालुका जो आता कोरडा झालेला आहे त्याला पाणी पुरवठ्याची योजना जून मध्ये चालू होईल असं ग्रहित तुमच्या उत्तरातून होतंय, तेवढं आम्ही करून आपल्या उत्तराबाबत आम्ही समाधानी आहोत। शहापुरातील 259 गाव पाडे वस्तींना मिळणार भावली धरणाचे पाणी। अखेर शहापूर तालुका होणार टँकर मुक्त।